नमस्कार, मी सोनाली। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। गुरु रविदास व छत्रपती शिवाजी महाराजांच्या संयुक्त जयंती निमित्त अखिल भारतीय चर्मकार परिषदेच्या वतीने चेंबूर मध्ये सामाजिक समता चित्ररथ मिरवणूक। चेंबूर घाटला मध्ये अखिल महाराष्ट्र कुणबी युवक महासंघाने आयोजित केली भव्य चित्रकला स्पर्धा। स्पर्धेमध्ये 250 अधिक विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग। नवी मुंबई कोपरखैरणे येथे राष्ट्रवादीच्या नगरसेविका भारती पाटील यांचा प्रभाग 44 मध्ये नागरिकांचा शुभारंभ। आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते नारळ वाढवून केला कामाचा शुभारंभ। मुंबईतील विमानतळ परिसर रहिवाशी एकता संघाचा आझाद मैदानात धडक मोर्चा। विशेष आराखड्यानुसार पुनर्वसनासाठी सांताक्रूज अंधेरी कुर्ल्याच्या झोपडी धारकांचा सरकारवर हल्लाबोल। आणि अंकिता जंगम व माजी सैनिक चंद्रशेखर जंगम यांच्या न्यायाकरिता अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ आक्रमक। बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतील एक लखलखीत चांदणी निखळली। सुपरस्टार श्रीदेवीचे वयाच्या 55व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले। अभिनय, सौंदर्य आणि नृत्यविष्काराने सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवींच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली। चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ लोकप्रियता मिळवणारी पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली। हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाले। रविवारची सकाळ अभिनेत्री श्रीदेवींच्या निधनांची वार्ता घेऊन उजाडल्यानं संपूर्ण चित्रपटसृष्टीला आणि रसिक प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला। महिला कलाकार केवळ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असताना सिनेतारका म्हणून सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा पहिला मान श्रीदेवींना मिळाला। वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी त्यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। त्यानंतर तामिळ, तेलुगू, मल्याळम अशा विविध चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी 16वा सावन या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली। हिम्मतवाला, मवाली, मास्टरजी, मिस्टर इंडिया, चांदनी, चालबाज अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांना 2013 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं। अशी ही अभिजात सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रुपेरी पडद्यावरची चांदणी आज निखळली। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।